सोबत तिच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा संशयास्पद मृत्यू झालाय. ही घटना प्रतापनगरात उघडकीस आली आहे. अमित बहिरे असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस घातपाताच्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित बहिरे हा विवाहित असून त्याला 8 वर्षाचा मुलगा व 9 महिन्यांची गर्भवती पत्नी आहे. त्याने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता, त्यामुळे पत्नीच्या कुटुंबियांशी त्याचा संबंध नव्हता. त्याची गेल्या 7 वर्षापूर्वी शीतल वय वर्ष 34 हिच्याशी ओळख झाली. शीतलला 12 वर्षाची मुलगी असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. ती खासगी कंपनीत काम करते. दोघांचे सूत जुळले आणि थेट शीतलच्या घरी येऊन राहायला लागला. अमित हा सुद्धा खासगी नोकरी करतो. शीतलशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पत्नीला लागली, त्यामुळे तिने भरोसा सेलमध्ये पती व त्याच्या प्रियसी शीतलच्या विरुद्ध तक्रार दिली. भरोसा सेलने त्यांच्या समेट घडवून आणला. तेव्हापासून तो पत्नीला घर खर्चाला पैसे द्यायला लागला. मात्र तो प्रियसीच्या घरी लिव्ह इन रिलेशनशिप मध्येही राहायला लागला. रविवारी दुपारी अमित हा शीतलच्या घरी गेला. तासाभराने शीतल आपल्या मुलीला घेऊन सीताबर्डीत खरेदीसाठी गेली. ती 4 वाजता परत आली असता अमित तिला मृतावस्थेत दिसला. तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अमितची पत्नी 9 महिन्यांची गर्भवती आहे. तिला नुकतेच प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. येत्या 2 दिवसात अमित हा बाप बनणार होता, परंतु होणाऱ्या बाळाचा चेहरा बघण्यापूर्वीच अमितचा प्रियसीच्या घरातच संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी प्रतापनगर पोलीस घातपाताच्या दृष्टीनेही तपास करीत आहेत.